आपली चळवळ उदय नवा महाराष्ट्राचा. आज आपण इंदापूर तालुक्यातील बावडा या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पवन गोगरे यांच्या निवासस्थानी आलो आहोत. पवन गोगरे यांनी आज इंदापूर तहसील कार्यालय व गट शिक्षण अधिकारी यांना विशेष प्रवर्ग असणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींना शिक्षणामध्ये विशेष सवलती देण्यात याव्या या संदर्भात निवेदन दिलं आहे. तरी या निवेदनासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आपण त्यांच्याकडे आले आहोत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ या संदर्भात त्यांची काय मत आहेत. आज इंदापूर शिक्षण गट शिक्षण अधिकारी व इंदापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं की मराठा आरक्षण संदर्भात जी उपसमिती नेमली होती चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तर त्या समितीने असा निर्णय घेतला की ज्याचे 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्यांच्या विद्यार्थिनीसाठी सर्व समाज दिले असतील त्यांना शिक्षणामध्ये 50% फी सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. पण हा शासनाचा निर्णय जो आहे तो कागदोपत्रीच आहे. त्या शासनाचा निर्णय खाली महाविद्यालयांना किंवा संबंधित खात्याला न आल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. जर पालक कॉलेजमध्ये जर विचारणा झाली की बाबा आम्हाला 50% सवलत आहे, तर कॉलेजकडून प्राचार्य असतील किंवा जे ऍडमिशन प्रोसेसमध्ये जे प्राध्यापक असतील त्यांच्याकडून सांगण्यात येते की आम्हाला या प्रकारचा आमच्या शाळेला कुठलाही जीआर आलेला नाही. या जीआर नसल्या कारणाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम असून या संभ्रमासंदर्भात आम्ही तहसीलदार व गट शिक्षण अधिकाऱ्यांना या पद्धतीने निवेदन दिलं असून तर निवेदनाची दखल शासनाने नाही घेतली तर अखिल भारतीय मराठा सेवा संघ व सकल मराठा समाज यांच्या वतीने सरकारचा निषेध करून तीव्र प्रमाणात आंदोलन करणार. निधी गणेश कांबळेसह कॅमेरामन संतोष ढहाळे, आपली चळवळ न्यूज नेटवर्क, इंदापूर. आपली चळवळ उदय नवा महाराष्ट्राचा.